नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। दुष्काळग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा। राज्यात पडलेला यंदाच्या भीषण दुष्काळ, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। या पार्श्वभूमीवर पशुधन वाचवण्यासाठी सरकारकडून राज्यातील दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करण्यात येत आहेत। मात्र या छावण्यात केवळ बैल, गाई आणि म्हशींचा समावेश आहे। यामुळे इतर कोणत्याही जनावरांना या छावण्यात प्रवेश नाही। यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाढव, घोडी या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने या पाळीव जनावरांची तडफड सुरू आहे। एकट्या सांगली जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांची जवळपास 5 लाखाच्या आसपास संख्या आहे, तर गाढव घोडे यांचीही मोठ्या प्रमाणात संख्या आहे। मात्र शासनाकडून या जनावरांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे। या जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला। शेकडो गाढव आणि दुष्काळग्रस्तांना घेऊन यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। शासनाने गाई, बैल, म्हैशी यांच्याबरोबर इतर जनावरांच्या चाऱ्याकडे लक्ष द्यावे। एकतर या जनावरांचा चारा उपलब्ध करून द्यावा, नसेल तर त्यांच्यासाठी छावण्या किंवा सुरू केलेल्या छावण्यामध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी यावेळी वंचित नेते गोपीचंद पडळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। याप्रसंगी अमोल वेटम, आकाश कांबळे, मानतेश कांबळे, सोमनाथ सरोदे, संजय कांबळे, नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं। तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स। समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर। आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम। बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी, तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत। आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा।